हाय फ्रेंड्स, रेसिपी शो मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। कधी कधी वाटतं की खूप काही वाटावं, मग पुन्हा असं वाटतं की काहीच वाटू नये। इतकं वाटल्यानंतर उगाचच पुन्हा वाटतं की थोडंसं वाटणं ठीक आहे, पण मग असा मनात विचार येतो की इतकं वाटण्यापेक्षा मिक्सरने बारीक केलेलं बरं। चालायचं या छानशा रेसिपी शो मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण धमाल करणार आहोत आणि यासाठी आपल्या सोबत आहेत तुमचे आवडते शेफ प्रवीण। प्रवीण, खूप खूप स्वागत आहे तुझं। हाय, वेलकम। हाय फ्रेंड्स। बरं, मला सांग कसा आहेस तू? मस्त एकदम। आणि आज आम्हाला काय करून दाखवणार आहे? आज आपण पाहणार आहोत कोकोनट गुजिया। कोकोनट गुजिया, ओके। आता कोकोनट गुजिया मध्ये नेमकं हा कुठे पाहिलं जातं? ॲक्च्युली कोकोनट गुजिया, गुजिया म्हटलं की नॉर्थ इंडियन ही डिश आहे, स्वीट डिश आहे। तिकडे जास्त फेस्टिवल जेव्हा असतात त्यांचे, त्यावेळेस बनवली जाते। बर, मग आज आपण इथे ते दाखवणार आहोत। यासाठी पटकन साहित्य पाहून घेऊया। नक्कीच। त्यासाठी लागणारं साहित्य आहे मैदा, मावा, दूध, खोबरं, साखर, मीठ आणि वेलची पावडर। बस इतकंच? हो। आणि हे बनवायला किती सोपं आहे? बनवायला पण भरपूर सोपं आहे, आपण पाहूया आता। ओके, सुरुवात करूया पटकन मस्त। तर आपण हे खोबरं वाटून घेऊयात। हे खोबरं वाटायचं कसं? तर एकदम बारीक पेस्ट करून नाही घ्यायची, हलकं चालू बंद चालू बंद, लहान मुलं जशी करतात त्याप्रमाणे आपण खोबरं वाटून घेऊयात। रसिको, मला इथे सांगायला आवडेल की खूप कष्टाने ह्यांनी हे काम केलेलं आहे, खूप अवघड काम होतं हे। खरंच म्हणजे तू कसं करू शकलास? आम्हाला जरा पुन्हा एकदा सांग। ॲक्च्युली जेव्हा आई लहान, म्हणजे मी लहान असताना आई जेव्हा वाटायची तेव्हा आईला मी सांगायचो की आई तू साईडला ठेव, मी करतो, मी करतो, तू नको करूस, मी करतो। बर, ती सवय आता मी फील, म्हणजे ती लहानपणी आठवण, हा ती मी फील करतो आता। आणि मी तुम्हाला हेच म्हणतोय की लहान मुलांना हेच आवडतं, काही नाही फक्त ऑन ऑफ करायचंय, पण हे करणं खरंच डिफिकल्ट आहे आणि तुम्ही लोक व्यवस्थित कराल असं आम्ही आशा करतो। तर आपण, पण ह्याचं एक मात्र नक्की आहे प्रवीणने सांगितल्याप्रमाणे की हे आपण असं का करतोय, त्याचं रिझन एक छोटस आहे, ते म्हणजे की आपल्याला ह्याची पेस्ट बनवायची नाहीये, तर ह्याचे जे फाइनली चॉप्ड असे बारीक तुकडे आहेत हे आपल्याला खाताना लागायला हवे आणि यासाठी आपण हे असं करत आहोत। तुम्ही पाहू शकता इथे हा जो जर असा तुम्हाला फाइनली चॉप असा दिसेल तुम्हाला, तर ते तसं हवंय, आपला पेस्ट नको आहे। हो, आता यानंतर आपण याची एक फिलिंग बनवून घेऊयात। बरं, मी फ्लेम ऑन करतो। मला असं वाटतं की कुकरी शो केल्यानंतर मला पण बरंच काही काही थोडंसं कळायला लागलेलं आहे साहित्यांबद्दल आणि आपण हे का करतोय, कशासाठी करतोय, ते खूप उपयुक्त आहे भावी जीवनासाठी तरी। हो, नक्कीच संदीप, खरोखर म्हणजे घरी तू अशा रेसिपी नक्की ट्राय करून बघ, प्रेक्षक तर आपले करतीलच पण तूही। मला वाटतं तू हे जर माझ्या घरच्याने पाहिलं ना हे सांगितलेलं, तर उद्यापासून मला बाकी सोडून घरीच हे करावं लागेल। आणि खरोखर नक्कीच ट्राय कर तूही, कधीतरी नक्कीच आपण ट्राय करायला हवं, जे सोपं असेल आणि घरच्या मंडळींना थोडस कधीतरी एक रिलॅक्सेशन, थोडा आराम, म्हणून आपण नक्कीच करू शकता जे सोपं असेल ते, जे आम्ही तुम्हाला तुमच्या आवडत्या शो मध्ये दाखवतो। तर आपण फ्लेम ऑन केलेला आहे, थोडं ऑइल आपण याच्यामध्ये ऍड करूयात, हलका ऑइल, आणि हे खोबरं आपण वाटून घेतलेलं आहे। आता प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा हा शब्द येईल तेव्हा खूप कॉन्शियस असणार आहे प्रवीण की आपण वाटून घेतलेलं आहे असं तो म्हणेल। तर हे वाटलेलं खोबरं आपण हा गरम झालेल्या तेलामध्ये ऍड करून घेऊयात। गंमत अशी आहे की हे आपण जर समजा मिक्सरमध्ये बारीक असं नाही केलं तर आपल्याला असं मिळणार नाही। हा, असं मिळणार नाही। थोडा फ्लेम मी हाय करतो। थोडं आपण ह्या तेलामध्ये थोडस रोस्ट करून घेऊया, म्हणजे थोडस फ्राय करून घेऊयात। तेल मी थोडंच ठेवलंय म्हणून रोस्ट हा शब्द वापरला।
मला आठवतं याच्यावर एक अजून एक आठवण अशी आहे की जेव्हा असं खोबरं असतं आणि यामध्ये जर आपण थोडासा गुळ टाकला आणि थोडीशी वेलची पावडर टाकली बरोबर, तर आपला असं आठवेल की मोदकच्या आतमध्ये जे सारण असतं बरोबर ते जवळपास असंच असतं एक्झॅक्टली, आणि एक जुनी आठवण म्हणजे याच बरोबर मला आली. आणि आता आपण जे करणार आहोत ते थोडस अशाच फॉर्मॅटमध्ये थोडंसं नॉर्मली आपण आपणही दिवाळी जेव्हा येते त्यावेळेस करंजा वगैरे बनवतो त्याचं सारणही जवळपास असंच असतं. पहिलं आता हळूहळू आपल्या स्वयंपाकाबद्दल किती काय काय जाणून घ्यायला मिळत आहे खरं सांगू थोडं मला पण. तर हे खोबरं चांगलं तेलामध्ये थोडंसं रोस्ट आणि फ्राय पण म्हणू शकतो, थोडंसं फ्राय झालेलं आहे, थोडंसं गरम करून घ्यायचं आता यामध्ये आपण थोडंसं दूध ॲड करून घेऊयात, थोडंसं दूध त्याला गुजिया आपण म्हणतो ना, गुजिया नॉर्थ इंडियन म्हणजे फेमस डिश आहे ही स्वीट डिश गुजिया. थोडंसं दूध अजून लागेल, आपण थोडंसं दूध ॲड करूयात, थोडी साखर, स्वीटनेस साठी आणि या साखरेसोबत आपण मावा टाकणार आहोत, थोडासा मावा एक स्पून मिळेल, थँक्यू. साधारण 3 ते 4 चम्मच आपण मावा ह्याच्यामध्ये ॲड करूयात, त्याने एक त्याला एक घट्टपणा येईल, घट्टपणा येतो आणि त्याचा फ्लेवरही छान म्हणजे आपल्याला मिळतो, ही फिलिंग जी आपल्याला मिळेल फ्लेवरफुल फिलिंग आपल्याला इथे मिळेल. बरं, आता आपण त्याला व्यवस्थित एकजीव करून आता हे दूध मी इथे वापरलं याच्या ऐवजी आपण कंडेन्स मिल्क पण इथे वापरू शकतो जेणेकरून अजून म्हणजे आपली फिलिंग छान होऊ शकते. बरं, मला सांग जोपर्यंत आपल्या थोडा अजून वेळ लागेल ह्याला थोडस एक ब्राऊन शेड येईल की फक्त गरम करायचं आहे, नाही थोडासा ब्राऊन शेड येईल म्हणजे थोडं शिजवून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित. जोपर्यंत हे शिजतंय तोपर्यंत आपण जरा प्रवीणला विचारूया. प्रवीण, आम्हाला सांग की तू आता हे जेवण छानपैकी बनवतोस, तर आम्हाला जरा तुझ्याबद्दल थोडस सांग. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझं स्वतःचं रेस्टॉरंट आहे, तर रेस्टॉरंटमध्ये अशाच काही रेसिपीज आहेत त्याचं इनोव्हेशन वगैरे माझं चालू असतं. ओके, हो, आणि मग मी त्या म्हणजे रेस्टॉरंटमध्ये काही ना काहीतरी असं नवीन डिश स्वतःच्या तयार करतो आणि मग ह्या अशा रेसिपी मी इथे इनोव्हेटिव्ह रेसिपीज प्रेक्षकांना दाखवतो. म्हणजे याचा अर्थ ह्यांनी पहिलं एक्सपेरिमेंट केलेला आहे त्याच्यानंतर तो आपला फायनल प्रोडक्ट इथे दाखवतो. बट दिस इज सो गुड की तुम्ही छान छान डिशेस तुम्ही तिथे बनवता आणि त्याचबरोबर तुम्ही त्या छान छान इनोव्हेटिव्ह डिशेस तुम्ही आपल्या सह्याद्री वाहिनीवरती या कार्यक्रमात तुम्ही दाखवतो. सो थँक्यू सो मच वन्स अगेन फॉर दॅट. आणि आता आपण बघूया की आपलं जे हे मिश्रण बनलेलं आहे किंवा जे मिक्सचर बनलेलं आहे ते नेमकं कितपर्यंत आलेलं आहे. हो, हे ऑलमोस्ट आता ब्राऊन कलर आलेलाच आहे, थोडस आपण अजून याला शिजवून घेऊयात, थोडा हाय फ्लेम करूयात, ब्राऊन कलर आलेला आहे छान. थोडा वेलची पावडर आपण याच्यामध्ये ऍड करून घेऊयात, थोडीशी वेलची पावडर, वेलची पावडर टाकल्या त्याचा एक वेगळा फ्लेवर आलेला. तर हे अशा प्रकारे आपली ही फिलिंग रेडी झालेली आहे. आता याला आपला आकार द्यायचा आहे का? नाही, आता आपण मैदा ठेवलेला आहे तर त्या मैद्याचं पीठ रेडी करून ही फिलिंग त्याच्यामध्ये भरून त्याला करंजीचा आकार आपण देणार आहोत. ओके, क्या बात आहे. तर ही आपली फिलिंग रेडी आहे, आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात.
आपण मैद्याचं पीठ बनवून घेऊयात, तोपर्यंत ही फिलिंगही थंड होईल। मग ही थंड फिलिंगच आपल्या त्यात टाकायची? हो। तरी आपली फिलिंग तर रेडी आहे, आता आपण त्याचं मैद्याचं आपण पीठ तयार करून घेऊयात। ओके बर। तर आपण मैदा एका बाउल मध्ये घेऊयात। एक वाटी आहे हे? एक वाटी आहे, पण मी अर्धी वाटी घेतो आणि थोडासा मैदा मी नंतर साठी ठेवतो। याच्यामध्ये पाणी ऍड करून घेतो, थोडं पाणी, थोडं मीठ आणि थोडंसं तेल। व्यवस्थित एकजीव करून घेऊयात आणि याचा पिठाचा गोळा आपण याच्यातून तयार करूयात। थोडं पाणी लागेल। हे एक असं काम आहे जे खूप लोकांना आवडत नाही आणि कारण त्याचं रिझन पण तसं आहे, एक तर आकार देणं आणि दुसरा म्हणजे ते मळणं, त्याला आपण म्हणतो ते थोडस। आणि मेन म्हणजे कसं, आमचं तर हे कामच आहे, पण मोस्टली बायकांना तर हे काम जमतं, पण बॉईज जेंट्स लोकांना, त्या लोकांना असं काम दिलं तर ऑफकोर्स त्यांना जमणारही नाही, खूप कठीण गोष्ट आहे त्यांच्यासाठी। हा, पण लहान मुलं असतील तर ते आवर्जून छानपैकी करतील नक्की, हे केल्यानंतर त्यांचा चेहरा पाहण्यासारखा असतो की मी बनवलं करून। एक्झॅक्टली। थोडस पाणी अजून लागेल, पाणी हळूहळू टाकायचं, नाहीतर जास्त पाणी आधीच झालं तर मग तो आपला गोळा पिठाचा चिकट होऊन येईल, तो चिकटही नाही झाला पाहिजे। बर, म्हणजे याची दक्षता घ्या। हा गोळा आपला रेडी आहे, त्याला व्यवस्थित मळून घेऊयात। असा फुल स्ट्रेच होईल ना? हो। त्याला चांगलं मळलं की त्याचे जे आपण गोळे बनवतो आणि नंतर लाटतो ते स्मूथली लाटता येतात। बर, आणि यासाठी हे व्यवस्थित एकजीव होणं गरजेचं। एकजीव होणं गरजेचं। थोडासा मैदा मी याच्यामध्ये ऍड करतो कारण थोडस चिकट झाल्यासारखं का वाटतं मला। थोडस टफ होईल हे? नाही, थोडस टफ ठेवायचं, कारण जे आपण करंजीचा आकार वगैरे बनवलं ना ते बनवायला आपल्याला थोडसे इझी होईल। हा आपला गोळा तयार आहे, आपली फिलिंग पण आता थंड झाली असेल। ओके, तर आपला हा पिठाचा गोळा इथे रेडी आहे, आपण याचे छोटे छोटे गोळे करूयात। थोडंसं पीठ मला इथे लागेल। हे जितकं आपण करू असं तितकं स्मूथ होईल। हो, हे स्मूथ तेव्हाच होईल म्हणजे जेव्हा मी मगाशी नीड करत होतो, म्हणजे मळत होतो, त्यावेळेसच त्याला स्मूथपणा येत जातो। जसं तुम्ही मळाल वगैरे तेव्हा त्याला स्मूथपणा मिळतो, जर आपण तिथे व्यवस्थित नाही मळलं तर तो तेवढा स्टिफ होत जाईल। म्हणजे आपल्याला तेवढा स्मूथनेस नाही मिळणार, आणि ज्यावेळेस आपण मग ती करंजी बनवू त्यावेळेस आपल्याला जो म्हणजे आकार पाहिजे किंवा जी डिझाईन पाहिजे ती व्यवस्थित आपल्याला बांधता येणार नाही।
म्हणूनच ते मळणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर आपण आता याचे गोळे करून घेऊयात. आपले हे गोळे इथे रेडी आहेत छोटे छोटे, पण आपण याला जो आकार देतोय तो करंजीचाच देतोय. हो, करंजीचा देतोय. पण हे मी म्हणजे करंजी जी बनवणार आहे किंवा करंजीच्या आकाराचं म्हणजे गुजिया बनवणार आहे ते मी कोणत्या साच्यामध्ये वगैरे टाकणार नाही, मी स्वतः डिझाईन बनवणार आहे. हे पण तू आता नवीन पाहत असशील की एका हाताने क्या बात है, पण किती क्रिएटिव्हिटी आहे ना, तुम्ही पाहू शकता. यालाच इनोव्हेशन पण म्हणतात. हो. तर अशा प्रकारे ही आपली छोटी चपाती म्हणू शकतात याला. चपाती रेडी आहे. आता ही आपली फिलिंग ह्याच्यामध्ये आपण ऍड करूयात. याला बंद करूयात. ओ, ही आपली करंजी ऑलमोस्ट अशीच असते ना. अगदी. हो, आणि याची आता आपण डिझाईन बनवून घेऊयात. ओके, तू हातानेच त्याला डिझाईन देतोय. हो. तर अशा प्रकारे हे गुजिया आपलं रेडी आहे. सुपर. तर आपण अजून गुजिया असे बनवून घेऊ. तर आपलं हे गुजिया तयार आहेत. आपण एका प्लेटमध्ये घेऊयात. तेल तापायला ठेवलेलं आहे आपण एका साईडला. जसं तेल तापेल आपण याच्यामध्ये सोडूयात. जसे आपण करंजी भाजून घेतो तसंच तसंच सेम प्रोसिजर आहे. तसंच आपण हे गुजिया फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये. फ्राय करताना एक दक्षता घ्यायची की आपलं जर फ्लेम हाय असेल तर खाली आपलं म्हणजे जे करंजी किंवा म्हणजे गुजिया आपण बनवतो आहे तर ती खाली लागली नाही पाहिजे. तिला थोडं स्टर करत राहायचं की जेणेकरून ते खाली चिकटू नये आणि जळू नये. इव्हन थोडं जास्त वेळ जर आपण त्याला फ्राय केलं तर मला असं वाटतं ते थोडं काळपट सुद्धा होतं. हो, काळपट होण्याची भीती आहे म्हणून ते थोडंसं स्टर करत राहायचं. इव्हनली सगळीकडे ते व्यवस्थित. हो. थोडा गोल्डन कलर आला की मग आपण त्याला काढून घेऊयात. तर आपला हा गोल्डन ब्राऊन कलर याला आलेलाच आहे. थोडासा अजून गोल्डन ब्राऊन कलर आला की आपण त्याला काढून घेऊयात. तर हे अशा प्रकारे आपल्या गुजिया रेडी आहेत. आपण काढून घेऊयात. त्याला छान छान असा कलरही आलेला आहे. आपण एका याच्यामध्ये काढून घेऊयात. फ्लेम ऑफ करूयात. तेल पूर्ण निथळलं की आपण ह्या टिश्यू मध्ये टाकूयात. एक खूप मस्त प्रकार आपण पाहिला तो म्हणजे की जेव्हा तुम्ही तेलातनं एखादा पदार्थ काढता तर प्रवीणने खूप छान सांगितलं की पूर्णपणे ते तेल निथळू द्या, त्यानंतरच तुम्ही पुढची प्रोसेस करा. कारण तेल जेव्हा आपण जास्त घेतो तर ते शरीराला अपायकारक आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. प्लीज मेक नोट ऑफ इट.
तर हे अशा प्रकारे आपले गुजिया रेडी आहेत. आपण आता सजावट करूयात. तर मग आपण गार्निश प्लेट घेतलेली आहे इथे. गार्निशसाठी मी इथे व्हेजिटेबल कापून घेतलेले आहेत बारीक. त्याच्यामध्ये हे आपले गुजिया व्यवस्थित ठेवून घेऊयात. तर हे अशा प्रकारे आपले गुजिया रेडी आहेत. क्या बात है, गुजिया इज हियर. त्यामुळे तुम्हाला जर पाहायचं असेल तेव्हा नीट नोट करून मस्तपैकी लगेच तयारीला लागा, कारण गुजिया खरंच आम्ही याचा आस्वाद घेणार आहोत आणि तुम्ही नक्की ट्राय करा. रसिको, कधी कधी असं होतं ना की आपलं असं वाटतं की आपण भरपूर खावं बनवावं, पण कधी कधी असं सुद्धा होतं की आपला मूडच नसतो. म्हणजे घरी सगळं काय आहे, साहित्य आहे, आणि तुम्ही जे जे काही इनोव्हेशन करू शकता ते सगळं असेल बहुधा तुमच्या मनात, पण कंटाळा आला. कारण आपल्या लोकांना ना कंटाळा खूप येतो, आणि असं ज्यावेळी असेल याच्यासाठी सुद्धा एक वेगळी रेसिपी आहे, आणि ती कोणती आहे जाणून घेऊया प्रवीणकडनं. प्रवीण, असं जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा काय करावं? हां, तर असं जर तुम्हाला कधी वाटलं की कंटाळा आलाय वगैरे, तर अशा वेळेस एकदम सोपी, अतिशय सोपी आणि लवकरात लवकर होणारी रेसिपी मी तुम्हाला सांगतो. ती आपण पाहणार आहोत, वांग्याचे काप. वांग्याचे काप, ओके. आणि त्यासाठी काय काय लागणार आहे पाहूया. त्यासाठी लागणार आहे वांग, लाल मिरची पावडर, हळद, थोडा गरम मसाला पावडर आणि मीठ. बरं, सुरुवात कशी करायची? सुरुवात आपण वांग्यापासून करूयात. हे वांग आपण राउंडल्स मध्ये कापून घेऊयात. हे अशा प्रकारे बारीक चकत्या त्याच्या करून घेऊयात. तर अशा ह्या सक्त्या आपण ह्या रेसिपीमध्ये वापरणार आहोत. सिंपल आहे. हे आपली मिरची पावडर, थोडीशी हळद. आपण यामध्ये तिखट टाकलेलं आहे, त्यामुळे हे थोडंसं स्पायसी होणार आहे. थोडंसं स्पायसी असणार आहे, आणि गरम मसाला पण मी ॲड करतो त्यामुळे थोडंसं स्पायसी असणार आहे. मीठ, चवीपुरतं मीठ. ह्याला व्यवस्थित आता एकजीव करून घेऊयात आपण. बरं प्रवीण, यामध्ये जर आपण फक्त थोडस बेसन टाकलं तर जसं आपण भजी करतो तसाच प्रकार होईल. हो, होईल ना, नक्की. हो, फक्त भजी जरा वेगळ्या लागतात, यामध्ये याची टेस्ट किंवा फ्लेवर थोडासा वेगळा लागेल. तुम्हाला कधीतरी काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर असं नक्की तुम्ही ट्राय करा. भजी तर आपण नेहमीच खातो. तर हे आपलं मॅरिनेशन झालेलं आहे. आपण एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊयात. साहित्य फार नाही आहे, तुम्ही पाहिलं असेल. खूप कमी साहित्यामध्ये जेव्हा तुमचा मूड नसेल, अगदी कंटाळा आला असेल, तर मला वाटतं हे असं साहित्य आहे जे इझिली अवेलेबल असेल तुमच्या घरात, तुम्ही पटकन लगेच रेसिपीला सुरुवात करू शकता. तर आपलं हे तेल गरम झालं की आपण ह्या चकत्या तेलामध्ये ठेवूयात. बेसिकली शॅलो फ्राय करायचं आपल्याला. बरं, त्यामुळे फार तेलाची आवश्यकता नाहीये. हे वांग्याचे काप आपण याच्यामध्ये व्यवस्थित ठेवूयात. थोडा वेळ आपल्याला वाट पाहावी लागेल, जर अशी वाट पाहूया. वांग्याच्या चकत्या किंवा हे वांग्याचे काप एका साईडने झालेले आहेत, आपण याला परतून घेऊया. हा, टर्न करून घेऊयात. तर हे आपले वांग्याचे काप रेडी आहेत. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. व्यवस्थित शिजले पण आहेत.
त्याचा रंग थोडा बदललेला आहे. हो, तर असे आपले वांग्याचे काप, म्हणजे सोपी रेसिपी आणि झटपट अशी होणारी रेसिपी आपली तयार आहे. आपण एका प्लेटमध्ये, सजावटीच्या प्लेटमध्ये त्याला अरेंज करून घेऊयात. ओके, तर हे अशा प्रकारे आपले वांग्याचे काप रेडी आहेत. क्या बात है रसिको, आठवा सुरुवातीला मी काय म्हणालो होतो, जर कंटाळा आला असेल आणि पटकन काही बनवायचं असेल तर वांग्याचे काप रेडी आहे, नक्की ट्राय करा. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटतो जरूर आम्हाला कळवत राहा, आणि हो, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम. फक्त नोट नका करू, बनवा आणि एन्जॉय करा. पाहत राहा.